शिंदे कुटुंबियांचं गायनाच्या क्षेत्रातील योगदान हे अमूल्य आहे. शिंदे कुटुंबियांच्या अनेक पिढ्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला हा वारसा आज त्यांची नातवंड देखील सांभाळत आहेत. प्रल्हाद शिंदे यांची मुलं आनंद शिंदे आणि दिनकर शिंदे. आनंद शिंदे यांनी आजवर अनेक गाण्यांद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आनंद शिंदे यांचे धाकटे बंधू दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे आज निधन झाले. त्यांचा पुतणा उत्कर्ष शिंदे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. दिनकर प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच आंबेडकरीन गीतांसह लोकगीतांच्या माध्यमातून आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला होता. यूट्यूबवर दिनकर शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेल्या गीतांना लाखोहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ऑडिओ कॅसेटच्या जमान्यात त्यांनी गायलेल्या गीतांच्या कॅसेटची विक्री मोठ्या प्रमाणात होत असे. उत्कर्ष शिंदेंनी त्यांच्या काकांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले आहे की शिंदे घराण्याने काय कमवलं असेल तर ते असतील नाती, माणसं, मित्रपरिवार आणि प्रेक्षकवर्ग. मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला. त्याच्या जाण्याचे दुःख आम्ही पचवू शकलो नव्हतो. एका पित्याला हे दुःख पचवणे तसे अशक्यच, तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलेत. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा, हास्य आम्हाला आयुष्याला भिडण्याची कला शिकवून गेला. तुम्ही दिलेल्या संस्कारामुळेच आज हर्षद, आदर्श, उत्कर्ष एकत्रित एकमेकाची ताकद बनून सोबत राहून पुढेही असेच शिंदे घराण्याचा वटवृक्ष आणखीन जास्त भव्य समृद्ध करू. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्यासोबत घडवलेले लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास डोळ्यांसोबर उभा राहिला. दिनूनाना, वी विल मिस यू, अशा शब्दात उत्कर्षने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिनकर प्रल्हाद शिंदे यांना पी स्क्वेअर मराठीच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.